पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा साहेब. अजित पंडितराव पाटील, जिकेपूर, तालुका उमरगा, जिल्हा उस्मान. आज 4 जून आहे होय 2020 होय. इथं आपल्या उसाच्या शेतामध्ये आलो आपण इथं आज होय. तर या उसासाठी तुम्ही ग्रीन प्लांट कंपनीचे खत वापरलं सुरुवातीपासूनच होय. म्हणजे काय काय वापरलं? नायट्रोकिंग ग्रो, भूमी पॉवर. भूमी पॉवरचा डोस पहिला अगोदर डोस दिला भूमी पॉवरची. हा हा हा. त्याच्यानंतर नायट्रोकिंग ग्रोच्या फवारण्या घेतल्या. फवारण्या घेतल्यात आणि डिपला बी सोडलं. ग्रो नायट्रो प्रीमियम. ग्रो नायट्रो प्रीमियम. ट्रेस आउट पण इथे फवारले आपण. होय, ट्रेस आउट फवारले. दाखवा ते बॉटल. ते दाखवा. हे ट्रेस आउट खास आपण उन्हासाठी फवारले. होय होय. त्यानंतर ज्यावेळेस आपण रोप लावून केलं होतं होय, त्यावेळेस एसटी आणि प्रीमियमची ड्रेसिंग पण झाली होय. आतापर्यंत होय. आता किती महिन्याचा ऊस आहे? ऊस आहे 4.5 महिन्याचा. 4.5 महिन्याचा आहे. 86.32. 86.32 रोप आहेत. रोप आहेत. आता आणि तिकडे पाठीमागे 8005 आहे. 8005 अगोदर आम्हाला हे ऊस दाखवा. आता याची म्हणजे कांड्या कसं आहेत, फुटवे वगैरे, पानं, उंची होय. थोडं दाखवा खाली. बघा तर इथं हे बघा फुटवे. कांड्याची लांबी भरपूर आहे. कांड्याची लांबी भरपूर आहे. बर, जाडी पण चांगली आहे. जाडी पण चांगली आहे. एका ठिकाणी किती येतात ही उसं? 3, 6, 7 ऊस आहेत. आणि ते लहान 7 आणि 2 ऊस आहेत. 7, 8, 7, 8 सरासरी 7 ऊस आहेत. प्रत्येक ठिकाणी जर बघितलं 7, 8, 7 ऊस आहेत. 7, 8, 7, 8 ऊस आहेत. आता याच्या वयानुसार याची वाढ चांगली वाटते तुम्हाला? हा, बरी आहे ना. नंबर 1 आहे. पानाची कळा कशी आहे बघा ना. कारण आतापर्यंत इथं ऊन चांगलं भयानक ऊन होतं. भयानक ऊन. आता 2 दिवस झालं टेम्परेचर डाऊन झालं, कमी आलंय. पण ह्याचा उन्हाचा काय याच्यावर परिणाम झाला का? जर आपण ते हे फवारलं ट्रेस आउट फवारलं, सुरक्षा कवच म्हणून येतो तुमच्या कंपनीचं, ते फवारलं आपण, त्याच्यामुळे जरा म्हणजे ऊन जरा अर्धा कमी झालं समजा. बर बर बर. टेम्परेचर टेम्परेचर अर्धा कमी झालं, परिणाम जाणवला पण कमी कमी. आता जर पानं जर बघितले तर पानं कसे थोडं दाखवा मला. हे बघा पानाची लांबी हे कशी आहे, रुंदी कशी आहे, भरपूर आहे. पान कसं आहे बघा. हे बघा हे पान बघा कसं आहे, किती पसर आहे पाणी. बर 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 बर. ते बघा ना. बिलकुल बिलकुल. तर एकदम याची निरोगी आणि चांगली वाढ आहे. निरोगी काळादार ऊस आहे. बर बर. माती कशी आहे काका? माती दाखवा थोडं. माती बघा ना. कारण तुम्ही जवळपास 10 वर्षापासून हे खत वापरलंय. होय होय. 10-15 वर्षापासून वापरतो खत. त्याच्यामुळे मातीची एकदम क्वालिटी भुसभुशीत पण आहे ना. चायपत्ती सारखी. हा, चायपत्ती सारखी. हाताला सुद्धा लागणार नाही. लागणार नाही. ओली माती असणार. बरोबर. आता माती ओल्लीच घेतलो ना मी. हे बघा. तर हे सगळं मेंटेनन्स आपल्या इथं साहेबराव करतो. हा, हे आमचा माणूस करतो साहेबराव. तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं आहे. बरं, आम्हाला ते पण ऊस दाखवा तुमचं 8005. बघा. तर हे 8005 आहे. होय. ह्याची लागवड त्याच्या अगोदर 8 दिवस. अगोदर 8 दिवस आहे. बर बर बर. ह्याची काय पोझिशन आता? 5, 6, 4 खांड्यावर. म्हणजे ह्याची ऊसाची संख्या? ऊसाची संख्या कमी आहे. 5, 6, 5, 6, 4, 5, 6 आहे. 5, 6 आहे. बर बर बर. ह्याची दाखवा थोडस पाठी मग पण आम्हाला. कांडी कशी दाखवा थोडं? हे बघा, कांडी ह्याची अशी. बर बर बर. काय भरपूर जाडी आहे पण? जाडी भरपूर आहे ना. जाडी भरपूर आहे. दाखवा पाठी मग पण. भरपूर झाडी आहे. भरपूर झाडी आहे. 8005 ला भरपूर झाडी आहे. त्याची पानं तर मग लय मोठे आहेत. हो ना, लय पसर आहेत. एकदम 4-4 मोठं पानं आहेत. दाखवा थोडस. हे बघा, हे पानं बघा. हे बघा पानं कसं किती पसर आहे. बर बर. हे बघा, एकदम हिरवगार आहे. ह्याची पण चांगली वाढ झाली. कळ पण बघा ना. त्याला जवळपास 5 महिने झालेत. 5 महिने. त्याला 4.5 महिने झाले त्याला. तर फुटवे चांगले आहेत, जाडी चांगली आहे. एकंदरपेक्षा फुटवे कमी आहेत म्हणा, पण जाडी जास्त आहे. ती जाडी जास्त आहे. 8005 जाडी जास्त. एकंदरीत तुम्हाला रिझल्ट चांगला वाटतोय. होय. तुम्ही समाधानी आहेत? हो हो. आता इतर आपल्या जे भागामध्ये शेतकरी आहेत, जे अजून पण रासायनिक शिवाय शेती शक्य नाही म्हणणार आहे. बरोबर आहे. त्यांना काय सांगाल? नाही, हेच सांगावं लागेल ना. चालू. तुम्ही एक वेळेस हे ग्रीन प्लांटचे जे औषध आहेत ते वापरून पहा. बर. 1 एकरला वापरा, 1/2 एकरला वापरा. तुम्हाला अनुभव आल्यावर मग तुम्ही आम्ही सांगायची काय गरज तुम्हाला. बरोबर आहे. बरोबर. असं म्हणणं आहे. तर तुम्हाला मातीमध्ये सुधारणा झाली? मातीमध्ये म्हणजे माती आता कोरडी होलेली, हातात चिकटपणा नाही. मातीमध्ये उत्पादन चांगलं आलंय. उत्पादन चांगलं आहे. आता ह्या ऊसाला जर बघितलं तर नक्कीच चांगलं उत्पादन येणार आहे. चांगलं म्हणजे हे 60-65-70 टनाच्या पुढून जाते. जाते. तर धन्यवाद साहेब, तुम्ही सेंद्रिय शेतीची सुरुवात केलं आणि लगातार 8-10 वर्षापासून याची वापर करलात. होय होय. तुमचं पूर्ण धन्यवाद. असं.